नमस्कार मुलांनो आजपासून आपण मराठी हा विषय शिकणार आहोत मराठी भाषा शिकताना त्यातील अक्षरांची ओळख करणार आहोत त्याचप्रमाणे ती अक्षरे लिहायला आणि वाचायला शिकणार आहोत आज आपण व हे अक्षर शिकणार आहोत व वाघोबाचा वाघोबा म्हणजे जंगलात राहणारा वाघ बर का व वाटीचा ज्याच्यामध्ये आई आपल्याला खाऊ देते व वांग्याचा आई रो जेवणामध्ये वांग्याची भाजी करते व वटवाघुळाचा व विटेचा घर बांधण्यासाठी विटांचा उपयोग हा केला जातो मुलांना तुम्हीसुद्धा व ह्या अक्षरापासून तयार होणारे शब्द आठवण्याचा आणि ओळखण्याचा प्रयत्न हा करायचा आहे आता आपण व हे अक्षर लिहायला शिकणार आहोत जसे आपल्या शरीराचे अवयव असतात तसेच अक्षरांचे देखील अवयव असतात बर का आणि ह्याच अवयवांनी अक्षरंही तयार होतात आज आपण व हे अक्षर लिहायला शिकणार आहोत सगळ्यात आधी अर्धा गोल काढायचा अर्ध्या गोलाला उभी रेषा जोडायची उभ्या रेषेवरती आडवी रेषा आखायची व हे अक्षर तयार होते लक्षात ठेवा आधी अर्धा गोल काढायचा अर्ध्या गोलाला उभी रेषा जोडायची उभ्या रेषेवरती आडवी रेषा आखायची व हे अक्षर तयार होते अर्धा गोल उभी रेषा आडवी रेषा व लक्षात ठेवा अर्धा गोल उभी रेषा आडवी रेषा व ह्याच पद्धतीने तुम्हाला ह्यापुढे व हे अक्षर काढायचे आहे आता आपण मराठीच्या दुहेरेगी वहीमध्ये व हे अक्षर लिहिणार आहोत सगळ्यात आधी गुलाबी रंगाच्या दोन ओळी सोडून द्यायच्या आहेत त्याच्या खालील दोन काळ्या रंगाच्या ओळींमध्ये व हे अक्षर आपल्याला लिहायचे आहे ते कसे ते आता आपण पाहणार आहोत सगळ्यात आधी दोन ओळींमध्ये अर्धा गोल काढायचा एका बोटाचे अंतर ठेवून अर्धा गोल काढून त्याला उभी रेषा वरच्या ओळीपासून खालच्या ओळीपर्यंत जोडायची आहे एका बोटाचे अंतर ठेवून अर्धा गोल काढायचा अर्ध्या गोलाला उभी रेषा जोडायची उभ्या रेषेवरती आडवी रेष आखायची व हे अक्षर तयार होईल मुलांनो ह्याच पद्धतीने तुम्हाला व तुमच्या मराठी सी डब्ल्यू मध्ये लिहायचा आहे एका ओळीमध्ये पाच वेळा एका बोटाचे अंतर ठेवून व लिहायचा आहे पूर्ण पानभर व हे अक्षर लिहिल्यानंतर मार्जिनमध्ये व पासून तयार होणारी चित्रे काढून ती रंगवायची आहेत येथे तुम्हाला वांग आणि वडाचे झाड यांची चित्रे दिलेली आहे ह्या चित्रांच्या व्यतिरिक्त देखील तुम्ही चित्रे काढून ती रंगवू शकतात मुलांना आज आपण व हे अक्षर शिकलो आहोत धन्यवाद